ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, मिरज तालुक्यातील बामणोली येथील घटना। मिरज तालुक्यातील बामणोली येथे माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत पतीने पत्नीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला। सुनंदा कुमार जाधव वय 30 राहणार दत्तनगर बामणोली असं मयत विवाहितेचं नाव आहे। चालकासह कार जळून खाक। पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणारी चारचाकी झाडावर धडकून भीषण अपघात झाला। या अपघातात कारने पेट घेतला, त्यामुळे चालक मकबूल गौसला जम पटेल वय 25 व कार जळून खाक झाली। बांधकाम कामगारांना 10,000 रुपये दिवाळी बोनस मिळण्याची मागणी। बांधकाम कामगारांना 10,000 रुपये दिवाळी बोनस मिळावा तसेच कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन येथील सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना इचलकरांची यांच्या वतीने देण्यात आलं। अर्जुनवाड उपसरपंचपदी रमेश बसरगे यांची बिनविरोध निवड। अर्जुनवाड तालुका शिरोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश गंगाराम बसरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पट्टनकोडोली येथे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट। पट्टनकोडोली येथील श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्रा 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंदिर परिसरास भेट देऊन माहिती घेतली। कवठे एकंद दसऱ्याची 100 ते 150 वर्षांची घाईल बंधूंची परंपरा। कवठे एकंद हे गाव दसऱ्यासाठी प्रसिद्ध आहे। दरवेळी घाईल कुटुंब हे दसरा साजरा करते। त्यांची 100 ते 150 वर्षांची ही परंपरा कायम ठेवून यावेळी त्यांनी पंचमुखी तयार केली होती। चेष्टा केल्याने कोयत्याने वार। लक्ष्मीनगर येथे नवरात्र मंडळाच्या ठिकाणी जेवण करीत असता चेष्टा केल्याने कोयत्याने हल्ला करून एकास जखमी केले। आसरानगर बस स्टॉप जवळील मुख्य रस्ता गेला खड्ड्यात। सांगली रोड आसरानगर बस स्टॉप जवळील मुख्य रस्ता खड्ड्यात गेला असून महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। उदगाव केपीटी कॉर्नर जवळ भटक्या कुत्र्यांचा वावर। उदगाव केपीटी कॉर्नर जवळ भटक्या कुत्र्यांमुळे वाहनधारकांचे वारंवार अपघात होत आहेत। याकडे संबंधित यंत्रणेचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। कुपवाडमधून अपहरण झालेल्या तरुणाची सुटका। तासगाव विटा रोडवर बायपास येथे कुपवाड येथील अपहरण झालेल्या तरुणाची स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व MIDC कुपवाड पोलिसांनी नाकाबंदी करून सुटका केली। यातील 6 संशयित आरोपींना अटक केली आहे।